नमस्कार शेतकरी मित्रांनो, सतीश कृषी भंडारमध्ये आपला स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अडवांटा कंपनीच्या शुगरग्रेसबद्दल माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुगरग्रेसची लागवड कशा प्रकारे करायचं ते आपण पाहणार आहोत. पहिला मुद्दा जमीन आणि माती. शुगरग्रेस हे कोणतेही मातीच्या प्रकारावरील जमिनीवर घेऊ शकता. मातीचा पी एच साधारणपणे 6.5 ते 7 असायला पाहिजे. जमीन ही पाणी निचरा होणारी असावी आणि जास्त पाणी धरून ठेवणारी असावी. दुसरा मुद्दा बियाणे व पेरणी. टोकन पद्धतीने लागवड करण्यासाठी 5 किलो प्रति एकर वापरावे आणि पेरणीसाठी 6 किलो प्रति एकर वापरावे. तर तिसरा मुद्दा पेरणीचा काळ. फेब्रुवारी ते मे, खरीपमध्ये जून ते ऑगस्ट आणि रबीमध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर. तर चौथा मुद्दा तण नियोजन. उगवण्यापूर्वीचे तणनाशक 18 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे. लागवडीच्या 24 तासाच्या आत हे तणनाशक वापरावे. तर चौथा मुद्दा खताचे नियोजन. तर 30 किलो नायट्रोजन, 15 किलो फॉस्फरस आणि 15 केजी पोटॅशियम दर 30 दिवसांनी 15 किलो नायट्रोजन पिकाला द्यावे. कीड नियंत्रण. सर्वसाधारणपणे शुगरग्रेसमध्ये खोडमाशी व खोडकिडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागवडीनंतर 10 ते 13 दिवसानंतर क्लोरोपायरीफॉस 50% प्लस सायपरमेथ्रिन 5% प्रति 2 ml पाण्यात मिसळून फवारणी करावायची आहे. आणि दुसरी फवारणी लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी इमामेक्टिन बेंजाइड 5% याची फवारणी घ्यायची आहे. सहावा मुद्दा म्हणजे कापणीचे नियोजन. बहुकापणीसाठी 60 ते 65 दिवसात पहिली कापणी 6 इंच वरून करायची आणि लगेच पाण्यासोबत युरिया देणे व पुढील कापणी 60 दिवसांनी घ्यावी व मूळ घासासाठी 80 ते 85 दिवसात घ्यावी. शेवटचा व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1 किलो शुगरग्रेसची किंमत आपल्याला 480 रुपयामध्ये 1 किलोची बॅग आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान.